कापड़, ताट, कात्री, सुई दोरा, चार नाड्या। नमस्कार मुलांनो, आज आपण शिकणार आहोत कापडी मास्क तयार करायला। यासाठी साहित्य लागतंय कापड़, ताट, कात्री, पेन, सुई दोरा आणि घरात आपल्या नाड्या उपलब्ध असतात। त्या एका नाडीचे मी समान चार भाग केलेले आहेत असे या चार नाड्या। आता आपण याची कृती पाहूयात। प्रथम कापड घ्यायचं आहे, कापडावर हे ताट उपडं ठेवायचं आहे। पेनाचा वापर करून आपण कापडावर गोलाकार आखून घेऊया। आपण मुलांना याची कृती बघत आहोत त्यामुळे मी तुम्हाला आताच याचं काही असं किती इंच घ्यायचंय वगैरे असं काही माप मी सांगितलेलं नाही। आपण कृती करून आधी मास्क शिकून घेऊया। आपण जो गोल काढलेला आहे तो प्रथमतः आपण व्यवस्थितरित्या कापून घ्यायचा आहे। पहा, आपण हे कापड या ताटाच्या मदतीने गोलाकार कापून घेतलेला आहे। आता आपण या पद्धतीने कापड फोल्ड करूया। पुन्हा ही बाजू इथे ठेवून फोल्ड करून घेऊया। इथे जरा दाब देऊया। या बाजूने आपण हातामध्ये कापड घेऊयात। आपल्याला हा भाग कापावयाचा आहे। कात्रीच्या सहाय्याने मी हा भाग कापून घेते। कापल्यानंतर या पद्धतीने कापडाचे हे दोन भाग झालेले आहे। आपण पुन्हा या पद्धतीने दोन भाग एकत्र करून पुन्हा कापडा या पद्धतीने फोल्ड करूया। थोडस प्रेस करूया या भागात। पुन्हा आपण या भागात धरूया। कात्रीच्या सहाय्याने आपण हा भाग पुन्हा कापावयाचा आहे। कापल्यानंतर हा एक भाग, हा दुसरा भाग, हा एक भाग, हा दुसरा भाग, या पद्धतीने आपण प्रथम हे दोन भाग एकत्र करूया व हे दोन भाग एकत्र करूया। एक भाग हा घेऊन आपण हे कापड ही बाजू व ही बाजू पूर्णतः सुई दोऱ्याच्या मदतीने आपण हे दोन्ही भाग शिवून घेऊयात। आपण जे कापड कापलेलं आहे जे दोन्ही बाजू आपल्याला शिवून घ्यायचे आहेत साध्या टाक्यातून आपण शिवून घेऊया या दोन्ही बाजू। या पद्धतीने आपण शिवून घेऊ। आपण या पद्धतीने हे दोन्ही भाग साध्या टाक्याने शिवून घेतलेले आहेत। आता आपण या पद्धतीने हे सरळ करून घेऊया। दुसरा भाग देखील सरळ करून घ्यायचा आहे। एकामध्ये एक दोन्ही भाग एकत्र करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने प्रेस करून व्यवस्थित करायचं आहे। आपल्याला हा जो भाग आहे कापडाचा तो पुढे तोंडाला वापरण्यासाठी तयार झालाय, परंतु बांधण्यासाठी आपण ज्या या चार नाड्या घेतल्या आहेत त्याचा आपण वापर करायचा आहे। पहा, या भागात या पद्धतीनं दोन नाड्या, दुसऱ्या बाजूला या दोन नाड्या आपण इथं टाचून घ्यायचं आहे। सुई दोऱ्याच्या मदतीनं आपण हा भाग हा भाग हा भाग हा भाग शिवून घ्यायचा आहे। शिवून घेते मुलांनो, मी या पद्धतीनं सुई दोऱ्याच्या मदतीनं या चारही बाजूला या चार नाड्या शिवून घेतलेल्या आहेत। हा सुंदरपैकी घरगुती आपला कापडी मास्क तयार झालेला आहे। अगदी कमी खर्चामध्ये झाला की नाही? आणि हा आपला कार्यानुभवचा उपक्रम तुम्हाला कसा वाटला ते नक्की व्हिडिओ पाहून मला सांगा। आणि कोरोनाच्या महामारीला आपण नक्की हरवूयात आणि पुढे जाऊयात। मुलांनो, आज आपण हा कापडी मास्क शिकलो। तुम्ही हा घरी तयार करून पहा। कापड वापरायच्या आधी तुम्ही वर्तमान पेपरचा वापर करा आणि हा या पद्धतीचा मास्क तयार करा।